सज्ज व्हा या पावसाळ्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी. सेंट्रो खरेदीवर रुपये 40,000 पर्यंत फायदे. फक्त एक फोन करा, आम्ही तुमच्या दारात हजर असू. अधिक माहितीसाठी संपर्क माय हुंदाई, प्लॉट नंबर C1A, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. अटी लागू. कणकवली तालुक्यात खारेपाटणी इथं मालवाहक वाहनातील डिझेल चोरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणातील संशयिताला जाब विचारल्या प्रकरणी त्या संशयिताने एका ट्रक मालकाला मारहाण केल्याची तक्रार कणकवली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. CCTV मध्ये संशयित धनंजय चव्हाण याची गाडी दिसल्याने ट्रक मालक गुरुप्रसाद शिंदे यांनी त्याला जाब विचारला तेव्हा चव्हाण याने त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयित धनंजय चव्हाण याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सदैव तत्पर असून तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी पोलीस मदत क्रमांक 100 यावर संपर्क साधावा. श्री दीक्षित गिडाम, भापोसे, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग. कणकवली तालुक्यात खारेपाटण इथं काही दिवसांपासून मोठ्या मालवाहक वाहनांमधून डिझेल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. सोमवारी 22 जुलै रोजी खारेपाटण येथील व्यापारी गुरुप्रसाद शिंदे यांच्या ट्रकमधून जवळपास 20 ते 25 हजाराचं डिझेल चोरीला गेलं. दुसऱ्या दिवशी हा प्रकार ट्रक चालक शेखर शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनाला आणून दिली. तसंच त्यांनी कणकवली पोलीस स्थानकात या घटनेबद्दल तक्रार देखील नोंदवली. सोमवारी पहाटे आमच्या ट्रकमधलं धनाजी चव्हाण याने डिझेल चोरून नेलं. ते माझ्या मी सकाळी कामानिमित्त कोल्हापूरला जात असताना माझ्या निदर्शनाला आले. मी माझा भाऊ चंद्रशेखर ह्याला फोनवरती कळवलं असं असं हे डिझेल चोरी करत आहेत. तो तिथेपर्यंत हे सगळे जण पळून गेले होते. त्यावेळी त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मंगळवारी खारेपाटण आउटपोस्टला कंप्लेंट केली आणि त्याच्या गाडीचा मी फोटो काढायला ते समोरचा फोटो काढायला त्याच्या घराजवळ गेला असता त्याने येऊन मला जाब विचारला की तू फोटो कशाला काढतोय. मी बोलो तू एक संशयित आम्हाला वाटतोय, मी तुला बघितलं आहे संशयित म्हणून, तर तुझ्या गाडीचा मला फोटो पाहिजे. तो म्हणतो तुला ठार मारीन हे करीन मला त्यानं लाताबुक्क्याने मारलं. कुठे लागलं तुम्हाला? नाका लागलं, ओठा लागलं. ना मारीन थोडं कणकवली पोलीस स्टेशनला दिले. या तक्रारीला अनुसरून खारेपाटण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीयुत रावराणे यांनी खारेपाटण परिसरामध्ये बसवलेल्या CCTV फुटेजची तपासणी केली असता संशयित धनंजय आत्माराम चव्हाण याची गाडी या CCTV फुटेजमध्ये निदर्शनाला आली. परंतु हीच ती गाडी आहे का या गोष्टीची खात्री करण्यासाठी गुरुप्रसाद शिंदे यांनी संशयित धनंजय चव्हाण यांच्या गाडीचे फोटो काढायला सुरुवात केली. ही गोष्ट संशयित धनंजय चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यानं आपल्या साथीदारांसह शिंदे याच्या गाडीजवळ येऊन त्यांना लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शिंदे यांनी व्यापारी आणि ग्रामस्थांच्या कानावर घातला असता व्यापारी तसंच ग्रामस्थांनी शिंदे यांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केलं. त्या दरम्यान कणकवली पोलीस आणि खारेपाटण कॉन्स्टेबल श्रीयुत रावराणे यांनी धनंजय चव्हाण याला डिझेल चोरी प्रकरणी ताब्यात घेतलं. या घटनेनंतर शिंदे यांनी झालेल्या मारहाणीबद्दलची तक्रार कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. जो आता आरोपी पकडलेला आहे धनाजी चव्हाण त्या डिझेल चोरीच्या प्रकरणात त्याला पकडलं गेलेलं आहे. आणि यापूर्वीसुद्धा एक जून महिन्यामध्ये आमच्या कालभैरव मंदिरामध्ये चोरी झाली. त्या चोरी प्रकरणातसुद्धा आमचा ह्याच व्यक्तीवर संशय आहे. ह्या अगोदर एक मच्छी मार्केटमध्ये खारेपाटण मच्छी मार्केटमध्ये एक शेळ्या वगैरे ज्या चोरीला गेलेल्या आहेत, 5-6 शेळ्या चोरीला गेलेल्या होत्या. त्या चोरी प्रकरणातसुद्धा हा धनंजय चव्हाणवरच सर्वांचा संशय आहे. आणि खारेपाटण गावातील एक काजू व्यापारी देवानंद इसवलकर यांच्या घराच्या नडगिव्यातून घराच्या बाहेरून काजूची काही पोती गेलेली आहे का, ती सुद्धा आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना आणि त्या देवानंद इसवलकर यांना धनंजय चव्हाणवरच संशय आहे. धनंजय चव्हाणच्या बाबतीत सर्व व्यापारी चिंताग्रस्त आहेत, बाजारपेठेतील इतर लोकही चिंताग्रस्त आहेत. कारण कधीही बाजारात चोरी होऊ शकते, त्यामुळे आम्ही सर्वजण आज खारेपाटण व्यापारी असोसिएशनकडचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ असे सर्व मिळून आम्ही कणकवलीला तक्रार द्यायला आलेलो आहोत. या संदर्भात खारेपाटण व्यापारी असोसिएशन, ग्रामस्थ आणि कालभैरव मंदिर ट्रस्टच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलं. संशयित धनंजय चव्हाण हा खारेपाटणच्या बऱ्याच चोरीच्या प्रकरणामध्ये संशयित असून खारेपाटणमधल्या एका व्यापाऱ्याला केलेली मारहाण हा प्रकार निंदनीय आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे केली आहे. खारेपाटणमध्ये आजपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये धनंजय चव्हाण हा संशयित आरोपी म्हणून निदर्शनाला आलेला आहे.
2 जून रोजी झालेल्या कालभैरव मंदिरातल्या फंडपेटी चोरी प्रकरणी सुद्धा धनंजय चव्हाण हा संशयित म्हणून नमूद केलेला आहे. तसंच खारेपाटण राजापूर तळेरे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या मालवाहक गाड्यांच्या डिझेल चोरी प्रकरणी धनंजय चव्हाण हा मुख्य आरोपी असल्याचं निदर्शनाला आलं आहे. यासाठी या संशयितावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी खारेपाटणवासियांच्या वतीनं करण्यात आली आहे. तशा स्वरूपाचं निवेदन कणकवली पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलं आहे. यावेळी खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कुबल, खारेपाटण शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रवीण लोकरे, खारेपाटण सोसायटीचे चेअरमन प्रमोद निगरे, जिल्हा परिषद सदस्य बाळा जाठार, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेश गोडवे, मंगेश गुरव, सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, माजी सरपंच संदेश धुमाळे, गफार काझी, प्रदीप इस्वलकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अस्मिता गिडाळे, कोकण नाव, वैभववाडी. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.